जिल्ह्यात सोमवारी नव्याने तीनशे एक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर आज नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय मात्र आज एकशे शेहेचाळीस जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे सांगली आणि मिरज येथील प्रत्येकी दोन कडेगाव तालुक्यातील अंबक चिंचणी तासगाव मधील बोरगाव वाळवा तालुक्यातील इस्लामपूर व कामेरी आणि जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेलाय नव्या रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील एकशे चौऱ्याहत्तर जणांचा समावेश आहे मिरा तालुक्यात सर्वाधिक सदतीस रुग्ण वाळवा तालुक्यात एकोणतीस रुग्ण आटपाडीमध्ये एकवीस रुग्ण खाणापूर तालुक्यात तेरा रुग्ण पलूस तालुक्यात दहा रुग्ण जत तालुक्यात सहा रुग्ण तासगाव तालुक्यात पाच रुग्ण तर कडेगाव आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळलाय मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने धास्ती निर्माण झाली आहे गत आठवड्यात काहीसा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत जिल्ह्यात सोमवारी पुन्हा नव्याने तीनशे एक रुग्ण आढळून आलेत कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचारानंतर एकशे शेहेचाळीस जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे याशिवाय नऊ जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दोनशे वर पोहोचली आहे सांगलीतील त्रेपन्न वर्षीय वर पुरुषावर मिरजेतील चेस्ट सेंटरमध्ये उपचार सुरू होते एकसष्ट वर्षीय महिलेवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तर मिरजेतील सत्तावन्न वर्षीय पुरुष पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध कडेगाव तालुक्यातील अंबक चिंचणीमधील सत्तर वर्षीय वृद्ध तासगाव तालुक्यातील अष्टात्तर वर्षीय वृद्धावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते जत येथील साठ वर्षीय पुरुषावर सांगलीतील घाटगे हॉस्पिटलमध्ये वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील बावन्न वर्षीय पुरुष आणि कामेर येथील पंच्याहत्तर वर्षीय महिलेवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय महानगरपालिका क्षेत्रात नव्याने एकशे चौऱ्याहत्तर जण पॉझिटिव्ह आले त्यामध्ये सांगली शहरातील पंच्याऐंशी तर मिरजेतील एकोणनव्वद जणांचा समावेश आहे महापालिका क्षेत्रात सातत्याने रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचं वातावरण आहे मिरज तालुक्यात सर्वाधिक सदतीस रुग्ण आढळलेत तर वाळवा तालुक्यात एकोणतीस रुग्ण आढळलेत आठपाडिं तालुक्यात एकवीस रुग्ण खाणापूर तालुक्यात तेरा रुग्ण पलूस तालुक्यात दहा रुग्ण तर जत तालुक्यात सहा रुग्ण आढळलेत त्याचप्रमाणे तासगाव तालुक्यात पाच रुग्ण तर कडेगाव आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सहा हजार सातशे साठ रुग्ण आढळले त्यापैकी दोनशे तीस व्यक्तींचा मृत्यू झालाय तर तीन हजार पाचशे शहात्तर जण कोरोनामुक्त झालेत सध्या स्थितीत जिल्ह्यात दोन हजार नऊशे चोपन्न कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी एक हजार चारशे बहात्तर जण होम आयसोलेशनमध्ये आहेत